कैलासवासी माधवराव हनुमंतप्पा कोंतम यांच्या स्मृतिदिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन चौडेश्वरी मंदिर येथे करण्यात आले होते. या शिबिरात 102 रक्तदात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष समाजाचे अध्यक्ष रामकृष्ण विठ्ठलराव उदगिरी हे होते. तसेच कार्यक्रमाचे उद्घाटन तोगटवीर क्षत्रिय समाजाचे उपाध्यक्ष श्री रामचंद्र शेषप्पा पुरुड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चौडेश्वरी पतसंस्थेचे व्हाइस चेअरमन ऍडव्होकेट अंबादास कंदीकोंडा, उपाध्यक्ष अनिल गणेरी, उपाध्यक्ष सुनंदा उदगिरी, माजी चेअरमन किसन कोंतम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष संजीव उदगिरी, उपाध्यक्ष अरविंद खंडे, सचिव श्रीनिवास अकीम, सहसचिव मंजुनाथ भंडारी, खजिनदार चेतन पुरुड यांनी परिश्रम घेतले. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते. मी संजीव उदगिरी, अध्यक्ष श्री तवडी क्षत्रिय योग संघ. सालाबाद प्रमाणे यंदाच्या वर्षीही श्री माधवराव काही माधवराव हनुमंतप्पा कोंतम यांच्या स्मरणार्थ श्री तवडी क्षत्रिय योग संघ व श्री चौडेश्वरी पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने यंदाच्या वर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे. चालू वर्षी शासनाच्या नियमानुसार सोशल डिस्टन्स, मास्क व सॅनिटायझरचा वापर करून आपण हा शिबिर आयोजित करत आहे. तसेच या शासनाच्या नियमानुसार यावर्षी कोणतेही आमिष न दाखवता रक्तदात्यांना आपण रक्तदान करावे असे आवाहन केलेलं आहे. त्या आव्हानाला प्रतिसाद समाजाकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद आपण बघतच आहे. दरवर्षी 200 ते 250 रक्तदाते रक्तदान करतात. यंदाच्या वर्षी असेच अपेक्षा व्यक्त करतो व आव्हान करतो. रामकृष्ण विठ्ठल उदगिरी, तवडी क्षत्रिय समाजाचा अध्यक्ष. आज आपण कैलासवासी माधवराव हनुमंतप्पा कोंतम यांच्या स्मृतिदिनानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे. माधवराव कोंतम यांचं जीवन म्हणजेच समाजाच्या त्यांनी आपलं स्वतःचं संपूर्ण आयुष्य घालवलेलं आहे आणि त्यांनी घालून दिलेल्या मार्गदर्शनावरच आम्ही आज म्हणजे आपल्या समाजाचं डेव्हलपमेंट करत आहोत. अशा या पुण्यस्मृतीचं आयोजन त्यांचं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे आणि या शिबिरामध्ये संघटना आणि आपल्या पतपेढी यांच्या संयुक्त विद्यमानाने जो उपक्रम केलेला आहे त्या उपक्रमामध्ये समाजातील आणि इतर समाजातील नागरिकांनी मोठ्या संख्येने रक्तदान देऊन या मानवी सेवेत म्हणजे सहभाग व्हावे, नाव नोंदवावे असे मी विनंती करतो. आणि मगाशी संघटनेचे अध्यक्ष सांगितल्यासारखं व्हाइस चेअरमॅन श्री चौडेश्वरी नागरिक पतसंस्था, आज श्री चौडेश्वरी नागरिक पतसंस्था व तोगटी क्षेत्रीय युवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी माधवराव कोंतम यांच्या स्मृतिदिनानिमित्त मी दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित करतो. या रक्तदान शिबिरात सर्व समाज बांधव आणि बरेच लोक येऊन रक्तदान देत असतात. आणि आज यावर्षी शासनाच्या नियमानुसार व कोविडचा जो नियम आहे तो आम्ही लागू करून आणि त्यांच्या नियमासानुसारूनच आज रक्तदान शिबिर आम्ही आयोजित केलेलं आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमात सर्वजण रक्तदान देऊन सहकार्य करावे आणि मानवी जीवनास आणि अडचण आलेल्या लोकांना या रक्ताचा पुरवठा होतो. या माधवराव कुंतमराव साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित रक्तदान शिबिरास अक्षय ब्लड बँकेच्या वतीने आमंत्रित करून आम्हाला या ठिकाणी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिलेल्या आहात. त्याबद्दल आम्ही समाजाचे सर्व विश्वस्त आणि विशेष करून युवक संघटनेचे कार्यकर्ते अध्यक्ष यांचा आम्ही खरं म्हणजे आम्ही आभार हा शब्द आम्ही व्यक्त करत नाही. ज्यापुढं आमची जबाबदारी अजून जास्त वाढलेली आहे त्यांच्यासोबत काम करण्यासाठी.